हेलो प्रणय। हेलो, प्रणय तुझा माइक म्यूट आहे। जर माझा आवाज येत असेल तुला तर तुझा माइक म्यूट आहे, तो अनम्यूट कर, तुझा आवाज येईल मला। हॅलो प्रणय। हॅलो, आवाज येतोय तुला? हॅलो, हॅलो, तुला तुला आवाज येतोय माझा? हो येतो. काय झालं, तुमचे आवाज का नव्हता येत? ऍक्च्युली ते इयरफोन लावतो, माहित नाही ते ब्लूटूथ चालू झालंय. हे मी तसं नाही करायचं। ओके, सो आपलं लास्ट सेशन झालं, आपण त्याच्या पुढे बघू। आता लास्ट सेशन झालं आपलं एंटरप्राइज स्ट्रक्चर, राईट? यस यस सो आपल्याला आता बघायचं आहे कंट्रोलिंग चॅप्टर टास्क कंट्रोलिंग मग। इम्पॉर्टंट चॅप्टर आहे सध्या। ठीक आहे, सो कंट्रोलिंग म्हणजे काय की तुझं कॉस्टिंग रिलेटेड पार्ट म्हणजेच आपलं कंट्रोलिंग। आता कॉस्टिंग म्हणजे काय की तुला एखादं मटेरियल मागवायचं आहे बाहेर व्हेंडरकडून, नवीन मटेरियल आलेलं मार्केटमध्ये, ते जर तुला मागवायचं सिस्टम, मग तुला पहिले कॉस्टिंग करावी लागती। सो कॉस्टिंग कशी करता ती, त्यात एक तुम्हाला मी इंटरव्ह्यूचे सांगितलं होतं फिको। फिको म्हणजे काय? FI मीन्स फायनान्स, यू मीन्स फायनान्स कंट्रोलिंग। जे कंट्रोलिंग. कंट्रोलिंग वाले असतील ते काय करणार, तुझी कॉस्टिंग करणार, म्हणजे पहिले चेक करणार ते की हे जे मटेरियल ते आपण जर आपल्याकडे जर बनवलं तर आपल्याला किती खर्च येतो। आपल्याला येत असेल जर 5 लाख खर्च, मग सेम ते व्हेंडरच्या एंडला बघणार
किती किती खर्च येतोय तिकडे तिकडे तसं तुम्हाला 3 लाख रुपये, तर मग तुम्ही काय करणार की व्हेंडर कडनं मध्ये मटेरियल मागून घेणार. मग हेच तुम्हाला सिस्टम मध्ये करायचं आणि तुमच्या जे अपर मॅनेजमेंट लोक आहेत त्यांच्याकडनं अप्रुवल घ्यायचे, यालाच म्हणतो आपण कॉस्टिंग. सो हे झाल्यानंतर मग तुम्ही काय करणार, कॉस्टिंग झाल्यानंतर तुमचे जे प्रोक्युरमेंटची टीम आहे त्यांना सांगणार की तुम्ही मटेरियल बनवा, प्रोक्युरमेंटची नाही मटेरियल मास्टरची टीम आहे त्यांना सांगणार मटेरियल बनवा. मग ते मटेरियल तुम्ही ट्रान्सफर करणार तुमच्या परचेस डिपार्टमेंटकडे म्हणजे प्रोक्युरमेंट टीमकडे. मग ते PR PO काढणार, मग मटेरियल PO सेंड करणार, मग तो व्हेंडर ते मटेरियलच्या अगेन्स्ट PO च्या अगेन्स्ट मध्ये इन्व्हॉइस करणार, मग ते मटेरियल गाडीत लोड करणार, ते आपल्याकडे पाठवणार, मग पुढची पूर्ण प्रोक्युरमेंटची प्रोसेस झाली. ठीक आहे. सो मग आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये पहिले कंट्रोलिंग एरिया आपल्याला बनवायचा आहे. सो मग कंट्रोलिंग एरिया बनवायचा असेल आपल्याला, तर आपल्याकडे फर्स्ट पॉईंट आहे मेंटेन कंट्रोलिंग एरिया, याचा ट्रान्झॅक्शन कोड आहे OKKP, याचा पाथ आहे SPR, SAP रेफरन्स IMG, देन कंट्रोलिंग, त्या जनरल कंट्रोलिंग, त्यात ऑर्गनायझेशन आणि मेंटेन कंट्रोलिंग एरिया. आपण जो ट्रान्झॅक्शन कोड डायरेक्ट, ठीक आहे, जो पाथ समजलाय तुला कसे असतात ते. ओके, येतो आता ट्रान्झॅक्शन. सो OKKP हा काय ट्रान्झॅक्शन कोड आहे, टाकणार OKKP. मला सांग आपल्या कंपनी कोड काय होता. ADPO ना, ADPO, ADPO का ADP0 होता ना, ADPO होता का AD00 होता. नाही नाही ADPO. ओके ठीक आहे, मी ट्राय करू अदानी पॉवर. ओके सो मग याच्यामध्ये गेलं, आता सांगितलं डबल क्लिक ऑन मेंटेन कंट्रोलिंग झालं, क्लिक ऑन न्यू एंट्री. सो मला न्यू एंट्री करायचं, इथे गेल्यावर हे जे CO एरिया म्हणजे काय कंट्रोलिंग एरिया आणि C कोड म्हणजे कंपनी कोड. सो क्लिक करायचं, आपला कंपनी कोड टाकायचा, मग काय ADPO. सो एंटर केलं, इथं काय म्हणतं की कंपनी कोड ADPO ऑलरेडी असाइन टू कंट्रोलिंग एरिया KPL. सो KPL ऑलरेडी असाइन आहे म्हणजे, ठीक आहे, मला काय करायचं मग कंटिन्यू करायला काय करायला, जो असाइन आहे ना तो आपल्याला पहिले रिमूव्ह करावा लागेल. मग कोणत्या याला असाइन होता तो, या KPL याला कंट्रोलिंग याला तो असाइन आहे. मग याला क्लोज करायचं, याला क्लोज करायचं, क्लोज केल्यानंतर याला करायचं कॅन्सल, यस. मग इथं जायचं पोझिशनला, खाली पोझिशनला गेल्यावर टाकायचं, मग कंट्रोलिंग एरिया, मग कंट्रोलिंग एरिया कोणता होता तो KEPL. एंटर केलं, आला तुमचं KPL, याला सिलेक्ट करायचं. आता ऑप्शन आहे सेकंड असाइन कंपनी बोर्ड, सॉरी डबल क्लिक करायचं. इथं पोझिशन आपलं ADPO सापडलो एक नंबरलाच, ठीक आहे, जर नसेल एक नंबरला त्याला पोझिशनवर क्लिक करायचं, इथं कंपनी कोड टाकायचा ADPO, एंटर, हे तुमचं ADPO स्टार्टिंग लाईन, याला सिलेक्ट करायचं आणि याला करायचं तुम्ही डिलीट. डिलीट केलं, याला करायचं सेव, एंटर. आपला ग्रुप बघायचा कोणता आहे, ओन रिक्वेस्ट. सो अदानी पॉवर ग्रुप आपला कंपनी होती, ग्रुप होता, सिलेक्ट केला तो, एंटर केलं म्हणजेच त्या रिक्वेस्ट मध्ये सेव्ह झाला तुझा हा डेटा. ओके एंटर, आता जायचं त्याला परत बॅक, बॅक केल्यानंतर आता करायचं न्यू एंट्री. न्यू एंट्री केली, CO कंपनी कंपनीवर क्लिक करायचं, इथं आपला कंपनी कोड टाकायचा, तो म्हणजेच ADPO, एंटर. आपला जो एरर येत होता तो पॉपअप विंडो चालली गेली. इथं करायचं आपल्याला असाइनमेंट करायची, आता याची काही आपल्या कंपनीसाठी. मग ते असाइनमेंट कशी असणार आहे, कंट्रोलिंग एरिया सेम ॲज अ कंपनी कोड, आणि सेकंड आहे क्रॉस कंपनी कोड कॉस्टिंग कॉस्ट अकाउंटिंग. आपल्याला कोणती घ्यायची, याच्यामध्ये कंट्रोलिंग एरिया सेम ॲज अ कंपनी कोड ही असाइनमेंट घ्यायची, सिलेक्ट केलं. खाली असणारे करंट करन्सी टाईप 10, हा 10 काय तुझा इंडियन करन्सी टाईप आहे म्हणून याला 10च ठेवायचं, चेंज करायचं नाही. सो करन्सी काय आहे आपली इंडियनची कंपनी म्हणून त्याला INR ही आपली इंडियन करन्सी असणार आहे. खाली आला तर आपली तर चार्ट ऑफ अकाउंट विचारतो, मग हे चार्ट ऑफ अकाउंट काय, YCO हे तुमचं स्टँडर्ड चार्ट ऑफ अकाउंट आहे. सो कुठं पण कधी पण कुठं जर विचारलं की चार्ट ऑफ अकाउंट कोणतं आहे, तर सांगायचं की YCO हे माझं स्टँडर्ड चार्ट ऑफ अकाउंट आहे. चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे असतं तुमचं ग्रुपिंग ऑफ ग्रुपिंग ऑफ ऑल सॉरी इंडेक्स ऑफ ऑल GL अकाउंट किंवा ग्रुपिंग ऑफ ऑल GL अकाउंट असं जरी म्हटलं तरी चालतं आपल्याला, कारण काय
की जीएल अकाउंट आहे आपल्या याच्यामध्ये, ते सगळं बनून तुमचं एक चार्ट ऑफ अकाउंट म्हणतं, म्हणून आपण म्हणतो चार्ट ऑफ अकाउंट म्हणजे ग्रुपिंग ऑफ ऑल जीएल अकाउंट. खाली तुमचं फिस्कल इयर वॉरंट दिलं आहे. तुमचं फिस्कल इयर वॉरंट हे कशासाठी बनवलं आहे? तुमच्या फायनान्शियल इयरसाठी, ठीक आहे. देन खाली स्टँडर्ड हायरार्की आहे. सो स्टँडर्ड हायरार्की आपल्याला बनवायची, मग आपल्या कंपनीचं काय आहे, ADPO आणि SH01. मी काय केलं, एक पुढे कोड टाकलं. असंच तुम्ही काही पण, तू काही पण टाकू शकतो, असं नाही की तू हाच टाकायला पाहिजे म्हणून. सो हा टाकलं, एंटर केलं, सेव गेला, करायचं सेव, येस. इथं झालं तुझा कंट्रोलिंगचा डेटा प्रिपेअर, ठीक आहे. सो आता मला काय करायचं, बॅक करायचं आपला फर्स्ट वाला ADPO, तुमची कंट्रोलिंग एरिया त्याला सिलेक्ट करायचा. इथे एक असाइनमेंट करायची, असाइनमेंट ऑफ अ कंपनी कुठे, डबल क्लिक करायचं. इथे करायचं न्यू एंट्री, इथे टाकायचे कंपनी कोड, कंपनी कोड काय मग ADPO, एंटर केलं. आता याचा अर्थ काय होतो की कंट्रोलिंग एरिया सेम ॲज अ कंपनी कोड अँड कंपनी कोड सेम ॲज अ कंट्रोलिंग एरिया. सो मग तुला आता याच्यानंतर कधी कोणी जरी विचारलं कोणत्या पण सिस्टममध्ये पण की कंट्रोलिंग एरिया टाकात, कंट्रोलिंग एरिया काय असणार, तुझा कंपनीचा कोड, हे विसरू नको, ठीक आहे. तर मग त्याला सिलेक्ट करायचं. आता आपल्याला याच्यानंतर पुढे आणखी कंपोनंट ॲक्टिवेट करायचे. सो आपल्याला माहिती नाही आहे की आपल्याला कोणते कंपोनंट पुढे रिक्वायर्ड आहे, कोणते यूजमध्ये येणार आहे. सो मग अलार्म लाईन सिलेक्ट करायची, ॲक्टिवेट कंपोनंट इंडिकेटर्स म्हणजे डबल क्लिक करायचं. इथं करायचं न्यू एंट्री, म्हणजे टाकायचं फायनान्शियल इयर, फायनान्शियल इयर काय आपलं 2024, एंटर करायचं. इथं तुला जे पण नॉन कंपोनंट नॉट ॲक्टिव्ह दिसत आहे सगळ्यांना ॲक्टिव्ह करून टाकायचं, कारण कोणते पुढे तुला लागणार हे तुला माहिती नाही, मला माहिती नाही, म्हणून इथं सगळ्याला ॲक्टिव्ह करायचं. आणि जितके पण तुला चेकबॉक्स दिसत आहे सगळे हे चेक करायचे. एंटर आणि याला सेव, एंटर. हा झाला तुझा इथे कंट्रोलिंग एरिया प्रिपेअर, ठीक आहे. सो आता याच्यानंतर आपल्याला बनवायचं आहे कॉस्ट. आता झाला कंट्रोलिंग एरिया प्रिपेअर. सो आता याच्यानंतर बनवायचं आपल्याला कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर काय असतं की प्रत्येक डिपार्टमेंट कंपनीमध्ये गेलात की वेगवेगळे डिपार्टमेंट असणार आहे. सो वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी वेगवेगळे कॉस्ट सेंटर क्रिएट केलेले असतात. आता आपल्याला क्रिएट करायचं आहे. सो प्रत्येक कॉस्ट सेंटरमध्ये काय असणार आहे, त्याला बजेट दिलेलं असतं कंपनी, की ह्या बजेटमध्ये तुम्हाला जे दिलेलं आहे त्या बजेटमध्येच तुम्हाला तुमच्या डिपार्टमेंटचं कामं करायचे. म्हणजेच तुम्हाला मटेरियल मागवायचं मटेरियल मागवू शकता, तुम्हाला स्टेशनरी मागवायची तर त्याच्यातून मागवू शकता, तुम्हाला मशिनरी मागवायचे, तुम्हाला असेट मागवायचंय, जे काही तुम्हाला बाहेरून मागवायचं ते तुम्ही त्या कॉस्ट सेंटरच्या जे बजेट दिलेलं आहे त्यातून तुम्ही ते मागवू शकता. त्यासाठी ट्रान्झॅक्शन कोड KS01 आणि खाली SA5 ते SAP मेनू, अकाउंटिंग कंट्रोलिंग कॉस्ट सेंटर अकाउंटिंग, त्यात मास्टर डेटा, त्यात कॉस्ट सेंटर आणि त्यात इंडिव्हिज्युअल प्रोसेसिंग आणि KS01 त्याचा ट्रान्झॅक्शन कोड. सो मग आपल्याला काय करायचं, ते कॉस्ट सेंटर क्रिएट करायचंय. मग कॉस्ट सेंटर कुठं अजून यूज होणार, तुम्ही जेव्हा गुड इश्यू करणार तेव्हा तुमचं कॉस्ट सेंटर यूज होणार. म्हणजेच अर्थ काय की प्रोडक्शन वाल्यानं मटेरियल मागवलं, स्टोअरमध्ये ठेवलंय, क्वालिटी वाला काय म्हणतो की मला थोडंफार तुम्ही मटेरियल द्या माझ्या टेस्टिंगसाठी, मग त्यावेळेस काय करणार तुम्ही ॲज अ स्टोअर पर्सन त्याच्याकडनं रिझर्वेशन घेणार, त्या मटेरियलचं रिझर्व करणार आणि ते मटेरियल काय करणार, जसं आता प्रोडक्शनवाला जर मटेरियल मागितलं ते काय करणार, त्याच्यातून लोकेशनवरती ट्रान्सफर करणार तो स्टॉक. तसं क्वालिटीवाल्याचं लोकेशन नाही, मग तो काय करणार, क्वालिटीवाल्याचं जे कॉस्ट सेंटर असेल त्या कॉस्ट सेंटरवर त्याची अकाउंटिंग एंट्री हिट करणार, त्या अकाउंटिंग तो ट्रान्सफर करणार त्याच्यावरती, म्हणजे जेणेकरून त्याला जो काही पैसे लागणार आहे ते मटेरियल विकत घेणार ते कुठून जाईल, त्याच्या कॉस्ट सेंटरमधनं जाईल, ठीक आहे, कोणत्या क्वालिटीच्या. सो म्हणून आपण काय करतो माहिती आहे की कॉस्ट सेंटर प्रत्येक डिपार्टमेंटसाठी बनवतो. मग आता इथे कॉस्ट सेंटर बनवायचं, मग KS01 ट्रान्झॅक्शन कोड आहे, तर आपण आता ते बनवू. सो मी टाकतो मी /KS01 एंटर. सो इथे विचारतो ते कंट्रोलिंग एरिया, कंट्रोलिंग एरिया काय सांगितलं मी तुला, ADPO म्हणजे आपल्या कंपनी कोड, एंटर केलं. आता इथे डायरेक्टली जर ADPO आलं तर इथून ते चेंज करू शकत नाही तो कंपनी कोड. कुठे जायचं, एक्स्ट्रा सेट कंट्रोलिंग एरिया, इथं टाकायचा कंपनी कोड किंवा कंट्रोलिंग एरिया कोड आणि एंटर. मग आता आपल्याला बनवायचे कॉस्ट सेंटर, ते बनवायचं मला प्रोडक्शन डिपार्टमेंटसाठी.
टाकणार PRO UCT end. ठीक आहे, देन व्हॅलिड फ्रॉम, सो इथं टाकणार मी आजची डेट, कारण मला आजच्या डेट पासून ते व्हॅलिड पाहिजे. मग एंटर केलं, इथं नेम टाकणार मी प्रोडक्शन, खाली डिपार डिस्क्रिप्शन टाकणार मी प्रोडक्शन, इथं पर्सन रिस्पॉन्सिबल टाकणार मी प्रणय. प्रणय डिपार्टमेंट काय असणार आहे, प्रोडक्शन. मग कॉस्ट सेंटर कॅटेगरी चूज करावं लागेल, कॉस्ट सेंटर कॅटेगरी कोणती घ्यायची, ज्या डिपार्टमेंटसाठी तुम्ही कॉस्ट सेंटर बनवताय त्या डिपार्टमेंटचं नाव. मग काय प्रोडक्शन. मग इथं हायरार्की टाकायचं, आता मागच्या टॉपिकमध्ये आपण हायरार्की बनवली होती, ती हायरार्की टाकली, ती काय होती, ती ADPOSH01. खाली घ्यायचं, खाली घ्यायचं करन्सी विचारतं, मग काय हाय येणार करन्सी, एंटर करायचं, याला करायचं सेव. हे झालं तुझं कॉस्ट सेंटर इथे क्रिएट. ठीक आहे, तो आता याच्यानंतर तुझ्या सिस्टम पीडीएफ काय सांगतीये की बनवायचं तुला कॉस्ट इलिमेंट. आता कॉस्ट इलिमेंट नाही, आपण आता नाही बनवायचं, आपल्याला जेव्हा इन्व्हेंटरी मॅनेजमेंट करताना जेव्हा आपल्याला एरर येईल तेव्हा आपल्याला कॉस्ट इलिमेंट करायचं, कारण तुझ्या कोणत्या अकाउंटसाठी तुला, जीएल अकाउंटसाठी तुला हा एरर येईल आपल्याला ते माहिती नाहीये, कारण किती अकाउंट असतं हेच आपल्याला माहिती नाही फिकोमध्ये. ठीक आहे, खूप सारे अकाउंट असतात, खूप आणि घेणार, सो आपण ते सांगू शकत नाही कोणता याला एरर येईल. म्हणून जेव्हा एरर येईल तेव्हा आपल्याला कॉस्ट इलिमेंट बनवायचं. मग कॉस्ट इलिमेंट काय असतं, येत असतं तुमचे दोन प्रकारचे, एक आहे तुमचं प्रायमरी, एक आहे तुमचं सेकंडरी. प्रायमरीचं ट्रान्झॅक्शन कोड आहे K01, सेकंडरीचं असणार आहे K06. आणि प्रायमरी आणि सेकंडरी ओळखल्या तर त्यांच्या कॅटेगरीवरनं, सो मग प्रायमरी प्रायमरीची कॅटेगरी असणार आहे त्याची 1. वनचा अर्थ काय की प्रायमरी कॉस्ट, कॉस्ट रिड्युसिंग रेव्हेन्यू, हे झालं तुमचं फर्स्टचं. सेकंडरीचं तुमचं 43 कॅटेगरी आहे, ही 43 आपण इथं लिहिलेलं पण याच्यामध्ये 43. सो 43चा अर्थ काय की इंटरनल ॲक्टिव्हिटी अलोकेशन. सो मग तुमचं सेकंडरी जे कॉस्ट इलिमेंट आहे ते वर्क करणार तुमच्या इंटरनल लोकांसाठी, म्हणजे इंटरनल लोक कोण येणार तुमचे, मग त्यातील तुमचं लेबर. म्हणून आपण इथं सिलेक्ट करतो लेबर, इथं लेबर सिलेक्ट केलं, लेबर सिलेक्ट केल्यानंतर त्याचं मग ॲक्टिव्हिटी हे काय तो कॉस्ट इलिमेंट कॅटेगरी 43, कारण काय ते इट्स अ इंटरनल ॲक्टिव्हिटी अलोकेशन, तुमचे लेबर ते इंटरनलसाठीच काम करतं म्हणून. सो हे समजलं तुला इथपर्यंत? ओके, याच्यात काही तुला डाऊट की असं समजलं नाही, कारण हे तर तुझा कंट्रोलिंगचा चॅप्टर इथं फिनिश होतो, हा छोटा चॅप्टर आहे पण खूप इम्पॉर्टंट आहे तुझ्या पुढच्या मॅनेजमेंटसाठी, इन्व्हेंटरी मॅनेजमेंटसाठी. काही अडचण तुला, काही क्वेश्चन विचारायचे असतील तर? म्हणजे हे एक्झॅक्टली कंट्रोल एरिया म्हणजे इनवर्ड साठी असं आहे की इन्व्हेंटरी साठी तर लागणार आपल्याला, पण जेव्हा पण इन्व्हेंटरी करतो ना, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, स्टॉक ट्रान्सफर असो की तुझं GRN असो की तुझं मिगो असो, काही जरी असलं तुला कंट्रोलिंग हा तुला तिथे वर्क करणार म्हणजे करणार. तर तुझं जर कंट्रोलिंग जर सेट नसेल तू पुढे इन्व्हेंटरी करू शकणार नाही, तुला एरर्स येतील पुढे लगेच. ओके ओके, तू PO पण नाही बनवू शकणार तेव्हा त्या कंडिशन मध्ये. म्हणून इथे कंट्रोलिंग हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, छोटा आहे पण इम्पॉर्टंट खूप. ओके ओके, आपल्या कंपनीची बनवायची गरज नाही पडत, कंपनीत ऑलरेडी बनवलेलं असतं. अच्छा, तुम्ही कंपनी बनवायची गरज, जर एखाद्यास कधी कधीतरी एखाद्यास 0.1% किंवा 0.5% आपल्याला गरज पडते एखाद्या चुकून चुकून डिलीट जर केलं असेल तर. ओके, बाकी सगळं सेट असतं. अच्छा, अजून काही विचारू शकतो? अजून तर तू विचारू शकतो. ऍक्च्युली हे जे पार्ट आहे ते हे इम्प्लिमेंटेशनच आहे की म्हणजे जे नवीन कंपनी सेटअप झाल्यानंतर आपण हे सगळं करायचं सेटअप ते वाले? नवीन सेटअप असेल तर करावं लागतं आपल्याला. अच्छा अच्छा, आता आपण इथे कंपनी नवीनच बनवतोय की हा कंट्रोलिंग ऑलरेडी तुझा असाईन होता स्टार्टिंगला, आपण डिलीट केलं पाहिजे KPL मधनं. ते का केलं, कारण ऑलरेडी असाईन होतो, कारण आपण KPL मधनं कंपनी कॉपी केली होती, मग ती तोच त्याला KPL एरा काय झाला सेट होऊन गेला होता आपल्या कंपनीला ADPOला, मग आपण तो रिमूव्ह केला आणि आपण आपला कंपनी टाकला तिथे. ओके ओके ओके, म्हणून आपल्याला ते बनवावं लागलं. तुझी जेव्हा पण नवीन कंपनी क्रिएट करशील तेव्हा हे कंट्रोलिंग एरिया सेट करायचं. ओके ओके, समजलं? अजून दॅट्स इट. ओके, प्रॅक्टिस कर, जर काही अडचण आली तर मी आज मला सांगून देईल तुला. ओके.
मागच्याची प्रॅक्टिस झाली. ऍक्च्युली मागचा वीक थोडं बिझी खूप होतं आज, म्हणून ह्याच्यानंतर बसणार आहे मी. ओके, हे घेतले, रेकॉर्डिंग घेतली. हां, रेकॉर्डिंग दिली आहे. ओके, मग आता परत यायचं, आता मॅसेज कर, आता मॅडम असतीलच तिथे, त्यांना हां रेकॉर्डिंग पाठवून द्या म्हणा, कारण उद्या सुट्टी आली, म्हणजे उद्या प्रॅक्टिस करता येईल तुला. मग हो 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 मी काय करतो, रेकॉर्डिंग बंद करतो, म्हणजे काय तुला रेकॉर्ड त्यांना मॅसेज टाक, तुला ते रेकॉर्डिंग पाठवून देतील. ओके. गाण्याची प्रॅक्टिस जेव्हा तेव्हा केलेली बरी असते.